शेतकरी शेतमजूर व दिव्यांगांच्या विविध मागण्या सरकारपुढे ठेवून त्या मान्य करा असा इशारा छत्रपती संभाजीनगर येथील महामोर्चातून आमदार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांनी दिला होता. भर पावसात सुमारे 10 लाखांचा मोर्चा निघून सुद्धा सरकारला जाग येत नाही हे पाहून महायुतीला पाठिंबा देणाऱ्या बच्चूभाऊ कडू यांनी महायुती बाहेर पडून रामराम ठोकला. मग राज्याच्या राजकारणात त्याच त्या आघाड्या व त्याच युत्या असून सुद्धा प्रश्न सुटत नाही. आलटून पालटून सत्तेत आहेत असे असतानाही गरिबांचे प्रश्न सुटत नाही. स्वामीनाथन आयोग काँग्रेसने आणला पण अंमलबजावणी केली नाही. त्यानंतर केंद्रात भाजपचे सरकार आले पण स्वामीनाथन आयोगाची एकही शिफारस मान्य झाली नाही. म्हणून महाराष्ट्रातील जनतेला एक स्वच्छ, संस्कृत व नवा पर्याय देणाऱ्या उद्देशाने माजी खासदार तसेच छत्रपती शिवरायांचे वंशज कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे संस्थापक स्वराज्य पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, शेतकरी संघटनेचे माजी आमदार बाबनराव चटप हे एकत्र येत परिवर्तन महाशक्ती स्थापन केली. मात्र बेरकी सत्ताधारी मंडळींनी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांना गळाला लावले. मेळघाट धारणी मधून उमेदवारी देतो म्हणून आमदार राजकुमार पटेल यांना प्रहार सोडण्याची घोषणा करायला लावली. यावर प्रहारचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कडू म्हणाले, लोकशाही हा त्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र ज्या आमदार राजकुमार पटेल यांना त्यांच्या मतदारसंघात व फार तर अमरावती जिल्ह्यात फारसे कोणी ओळखत नसताना संपूर्ण राज्यभरात आमदार बच्चूभाऊ कडू यांनी ओळख दिली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर बॅनरवर स्थान दिले. त्यांच्या मतदारसंघात 1000 कोटींच्या वर निधी बच्चूभाऊंनी दिला. 2019 कोणताही राजकीय पक्ष जवळ घेत नसताना पटेल यांना बच्चूभाऊंनी उमेदवारी दिली. निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडले पण त्या समजदार राजकुमार पटेल यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रहारची साथ सोडण्याचा निर्णय प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या जिवारी लागला. त्यांच्या मनात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कदाचित पटेल यांच्या मतदारसंघात अमरावती लोकसभा पॅटर्न तर दिसला तर नवल ठरू नये. सह्याद्री माझा न्यूज करिता सूरत देशमुख, अमरावती.